देशभरामध्ये यंदा दुसऱ्यांदा दिवाळी साजरी केली जाणार आहे, याला निमित्त आहे अयोध्येमध्ये होणारं राम मंदिराचं उद्घाटन. खरं तर हे राम मंदिर उभं राहावं यासाठी देशभरातून अनेकांनी आपलं बलिदान दिलं, तर काहींना कारावास भोगावा लागला आणि अनेकांनी केलेली कारसेवा ही इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. खरं तर राम मंदिराचं आज उद्घाटन होत असताना धुळ्यामध्ये राहणाऱ्या शेळके नावाच्या एका कारसेवकाला अयोध्येवरून अजून कुठलंही निमंत्रण आलेलं नाही. तब्बल 15 दिवस कारावास भोगलेल्या शेळके आज आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, 1990 सालचा तो प्रसंग होता, कशा पद्धतीनं ती घटना होती आणि नेमकं काय आज मनामध्ये आहे? त्या टायमाला जेव्हा विश्व हिंदू परिषदेने संघाने जेव्हा एक राम जन्मभूमीचं प्रकरण चालू केलं म्हणजे शहरात जागृतीसाठी, तर आम्ही त्या 90 च्या 2 वर्ष पहिले झुंजार मित्रमंडळ पतित पावन संघटनेतर्फे आम्ही गणपती याच्या माध्यमातनं राम जन्मभूमीचा प्रचार केला. गणपतीमध्ये त्याचं मोठं राम जन्मभूमीचा मोठा फोटो वगैरे म्हणजे मूर्ती काढून गावात मरून की लोकांना जागृत केले, सव्वा रुपया घेतला, शिलापूजन केले. मग त्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि आम्ही यांनी सांगितलं आपल्याला आता याचं 90 च्या टायमाला की चला आपण सर्वजण आता कारसेवेसाठी जायचं आहे. मग त्या टायमाला आम्ही एसटीनीपासून इथून डायरेक्ट भुसावळला गेलो. भुसावळून रेल्वेनी फौजाबाद ह्या रेल्वे चालत गेलो. मग मध्ये घोषणा देणारे भरपूर होते, एकदम उत्साह, इतके मराठा तरुण होते, एकदम उत्साहाने चालत होते, एकदम रेल्वेमध्ये बी राम कसम राम के खाते है, वही मंदिर वही बनाएंगे, असं सर्व घोषणा आमच्या त्या टायमाला भावनेच्या ज्यात आम्ही चालत होतो एकदम पद्धतशीर. मग त्यानंतर जेव्हा पोलिसांची हे बघितलं, महाराष्ट्राची टीम आहे बोई ह्या नाटक करा आता, मग 2-1 वेळा आम्हाला कॉलेजमध्ये ठेवलं. कॉलेजमधून आम्ही पळून तोडफोड करून निघून गेलो, परत दुसऱ्या ठिकाणी आम्हाला अटक केलं. मग त्यांनी बघितली ही टीम किंवा महाराष्ट्राचे लोक फार हे झालेले आहे, यांना आता मोठे जेलमध्ये टाका. मग आम्हाला त्यांनी फौजाबाद जेल आहे पा, फौजाबाद जेलमध्ये आम्हाला 15 दिवस ठेवलं. त्या ठिकाणी आमच्या संघ ज्येष्ठ कार्यकर्ते रवी भाऊ बेलपाठक होते, मोरणकर भाऊ होते, डंबीर काका होते, असे अजून ज्येष्ठ सर्व महेश मिस्त्री, रमण गवळी असे सर्व कार्यकर्ते होते. मग त्या टायमाला आम्हाला फौजाबाद जेलला 15 दिवस जेलीत ठेवलं. ते जेलीत ठेवल्यावर माणसं ते कबड्डी खेळ हे खेळ त्याच्यामध्ये आमचं टाईमपास झालं बरोबर. मग तिथून घरी आल्यानंतर आम्हाला फार मोठं स्वागत झालं धुळे शहरात. सर्वांच्या घरच्या लोकांना बोलवून जेवढे कार सेवला गेले तेवढ्यांना तिथं बोलवून मोरणकर आणि रवी भोबेल पाठक यांच्या घरी जेवण ठेवलं स्वभोजन म्हणून. तिथून आल्यानंतर मग परत आम्ही आमच्या कामाला लागलो. मग इलेक्शन लागलं त्याच्यात 1-1.5 वर्ष गेलं. मग 92 च्या टायमाला काय केलं मी, म्हटलं आता भाऊ तिथं कोणत्याही गरीबाच्या पोऱ्याला आपण घेऊन जायचं नाही. आपण तिथं बघितले सत्य परिस्थितीच्या टायमाला की कशी परिस्थिती होती होती तिथं, आपल्याला जेवण नाही, पळापळी हे ते. तर मग म्हटलं आता कोणा संगत जायचं नाही आपल्याला. मग आमचा एक साधू होता कैलास बाबा म्हणून रोकडे हनुमानचा, मग त्यांनी आम्ही दोघांनी मिळून आता आपल्याला तर पोलिसांना सापडायचंच नाही आहे. पोलिसांना सापडलं मग ते काय जेलच होती, दुसरं काय होतं? म्हटलं नाही, मग आमचे रोकडे हनुमान मंदिराचे 4 स्थान आहेत, राजस्थान, नेपाळ, उत्तर प्रदेश अशा ठिकाणी, जसं आपलं धुळे शहरात रोकडे हनुमान मंदिर आहे तसं मंदिर आहे 4 ठिकाणी रोकडे हनुमानाचे. त्या मंदिरांमध्ये आम्ही थांबत धीरे धीरे अयोध्या त्या साधू संघ गाठली. मी बी असं लाल चोला घालून घ्यायचो, टोळ टिवा बिवा हे ते करून आम्ही आमचं शरीरामुळे तर आम्ही शोभून जायचं. मला बी बजरंग बली चलो रे तिथं. मग तिथं गेल्यानंतर मग लपत तिथं गेलो. मग पहिली कार सेवा झाली 30 नंतर, तेव्हा सर्व विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते उमा भारती सिंगल साहेब हे सर्व भाषण आडवाणींचे भाषणं चालायचे, जो तो जे जे त्याच्या जथ्थ्यांप्रमाणे जिकडे तिकडे फैलायला राहायचे. पुऱ्या गल्ल्या फुलमध्ये तिथं 92 च्या टायमाला इतक्या गल्ल्या फुलके प्रत्येक गल्लीमध्ये राम भक्त पोलीस कमी घोषणा राहायच्या त्या टायमाला. आमच्या त्या घोषणा द्यायचो आणि पुढं दाखवायचो. ज्याला काठी बसली समजा आपल्याला जर 5 कंदील तोडायला जायचं, 5 कंदीलच्या आजूबाजूला सर्वीकडे पब्लिक तिकडनं पब्लिक इकडनं आणि मध्ये पोलीस. पण त्या टायमाला ना असे काय घन आले आमच्या हातांमध्ये, बजरंग बलींनी दिले घन होते, घन लोखंडी घन, प्रत्येकाने 10-10 घन मारायचे तिथं आणि आपलं काम करायचं, निघायचं रस्त्याला. 11:15 वाजेपासून कार्यक्रम चालू झाला तो आमचा, 6 वाजेपर्यंत आम्ही अयोध्या सोडून दिली होती. तोपर्यंत आमच्याकडनं जेवढं झालं आम्हाला माहिती आता इथं भरपूर लाठ्या काठ्या गोळ्या खातीन, आपण काठ्या खाऊ त्याच्यापेक्षा आता आपलं कर्तव्य आहे श्रीरामांनी सांगितलेलं तेवढं करा. आपल्याकडनं 5 विट करा तुटल्या बहुत आनंद आहे, निघा म्हटलं आता इथून. मग त्या साधूंनी क्लिप एक
क्लिप आलेली त्या आमच्या साधू संघ म्हणजे साधूच्या आजूबाजूला आम्ही काय आपोआप कुठून त्या आम्हाला घन आल्या सर्व पोरांच्या हातात म्हणजे जो मार खाऊन आला समजा त्या वस्तूपाशी बाबरी मस्जिदपाशी त्या ठिकाणी डायरेक्ट हातात मी थकलो म्हणजे माझ्या हातात दुसरा घेणार दंड राहायचाच लगेच दिले का त्यांनी 5-10 घंटे तू थकला निघ लवकर असा कार्यक्रम मोठा झाला आहे तो. ओके आणि याच्याबद्दल कधी आता जेलबी झाली आनंद तर फार आहे राम मंदिर बनवायचा पण बोलवायला पाहिजे सर्व कार शेवकांची आई बहीण बहीण कोणी भाऊ वारला आहे कोणी काय वारलं आहे त्यांना श्रद्धांजली व्हा किंवा सर्व रामभक्त जे कार सेवा केली होती शहरातून किंवा महाराष्ट्रातून त्या महाराष्ट्रातून सर्व कार सेवकांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांना काहीतरी निमंत्रण द्या नाही तर त्यांच्या आधन शहरात म्हणा कुठं कार्यक्रम घडवा हीच माझी इच्छा आहे. अजून तर काका राम मंदिराचं आज उद्घाटन होत आहे आजपासून तिथे धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते आहे आजची 16 तारीख आहे आणि 22 तारखेला उद्घाटन होत आहे. आत्ता ह्या सगळा प्रसंग ज्यावेळेला आठवतोय तुम्ही इथे बसून टी व्हीवरती बघून ज्यावेळेला हे सगळं पूर्ण देशभर आता राममय वातावरण झालेलं आहे नेमकं त्या काळचा प्रसंग आणि आजची परिस्थिती हे सगळं बघितल्यानंतर नेमकं मनात काय वाटतंय काय नेमकी भावना आहे तुमच्या मनात राम मंदिराचं उद्घाटन होत असताना. राम मंदिराचं उद्घाटन होत असताना आता तर काशी मथुरा हे बाकी आमच्या अजून काही 1-2 पिढ्या जातील असं वाटतं अजून 50 वर्ष संघर्ष झाला आहे अजून रामजीसाठी आम्ही तर आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं तसं काम केलं पण परंतु अजून काशी मथुरा हे बरंच हिंदूंचे स्थान बाकी आहे आता कोणी काय भ्रम पालवतो कोणी काय भ्रम पालवतो ते शंकराचार्य म्हणता हे नवरा बायकोच पाहिजे पूजेला अरे आता असं नाही आहे बाबांनो गंज वर्ष झाले तिथं रक्त वाहिलेलं आहे कृपा करून सर्व शंकराचार्यांनी ABP माझा उघडा डोळे बघा नीट.